नमस्कार, सुप्रजामध्ये आपणा सर्वांचं मनापासून, अगदी अगदी मनापासून स्वागत। आत्ताचा आपला विषय आहे की झोप। झोप ही आयुष्यात आपल्याला किती महत्वाची आहे हे सर्वांनाच माहिती आहे। झोप नाही मिळाली पूर्ण तर आपला दिवस कसा जातो ते सगळेजण अनुभवतातच। आपल्याला जर का रात्री उशिरा झोप लागली तर सकाळी आपण उशिरा उठतो, मग सगळं दिवसाचं गणितच आपलं बदलून जातं। लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य संपदा मिळेल हे तर सगळ्यांना माहितीच आहे। जर का आपण लवकर झोपलो आणि लवकर उठलो तर आपलं शारीरिक मानसिक सगळं संतुलन अतिशय चांगलं राहतं। मग आहार म्हणजे पचन चांगलं होणं सगळं आपल्याला व्यवस्थित होतं। परंतु आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला लवकर झोपणं जमत नाही, लवकर उठणं जमत नाही, डोक्याचे विचार टेन्शन्स यामुळे आपल्याला झोप लागत नाही। आता ह्या झोपेमुळे आपल्याला काय काय होतं, कसं कसं होतं, हे कसं आपण बदलावं आणि आपलं आयुष्य सुरळीत निरोगी आणि व्यवस्थित होईल यासाठी आपण काय केलं पाहिजे, शांत झोप लागण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे। आपला मेंदू जर शांत असेल ना तर आपल्याला झोप पण शांत लागते, पण तो मेंदू शांत नसतो ना आजकाल। आपला सारखं डोक्याला टेन्शन, आता हे झालं नंतर ते झालं, आता ह्याचं टेन्शन उद्या त्याचं टेन्शन, हे सारखं आपलं हाली ह्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगात हे सगळ्यांचंच, म्हणजे कोणी ह्यातनं मुकलेलंच नाहीये, सगळ्यांनाच हे सहन करावं लागतं। तर ह्यातनं आपण मार्ग कसा काढावा आणि आपल्याला निरोगी आयुष्य, शांत झोप कशी मिळेल हे आज आपण बघणार आहोत। अर्थातच डॉक्टर नियतीताई यांच्याकडनं झोपेविषयी आपण जाणून घेऊया। शांत झोप आपल्याला कशी मिळेल हे त्यांचा ऐकल्यावर आज तरी आपण नक्कीच शांत झोपू। चला सुरू करूया नियतीताई, शांत झोप किंवा झोप याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा। हल्ली खूप लोक, अगदी तरुण तरुण लोक माझ्याकडनं सिडेटिव्ह आम्हाला द्या, आम्हाला शांत झोप लागत नाही असं मागणी करायला लागलेली आहे। पूर्वी साधारण 65 नंतर 70 लोक म्हणायची झोप येत नाही तर आम्हाला काहीतरी द्या, गोळी द्या किंवा गोळी घ्यायला लागायची त्यांना। मूळ मुद्दा असा आहे की झोप न येण्यामागे काही कारणं आहेत आणि झोप का महत्वाची, असे दोन मुद्दे आपण आज घेणार आहोत। पहिल्यांदा झोप न येण्यामागची कारणं मी घेते। ती कारणं अशी की आपलं शरीर दमत नाही, आपलं मन अनेक वेळा दमतं। सारखं सारखं प्रसार माध्यम, म्हणजे आता समजा पॅड आहे, आयपॅड आहे, लॅपटॉप आहे, फोन आहे, ह्याच्याकडे बघून बघून डोळे दमतात। डोळे हे इंद्रिय दमलं, डोळ्या इंद्रियाला कंट्रोल करणारं मन असतं, त्यामुळे ते पण दमतं कधी कधी। पण मन दमलं तरी सुद्धा जर तुम्ही झोपला नाही शरीराने तर तुम्हाला झोप येत नाही। आणि शरीराने दमणं हे अतिशय महत्वाचं आहे। आजच्या पिढीला, तरुण पिढीला ही सवय व्यायामाची लागणं अतिशय महत्वाची आहे। तुम्ही जेवढं शारीरिक दमछाक कराल तेवढं तुम्ही बेडवर कोसळाल अक्षरशः, आणि ज्या क्षणाला कोसळाल त्या क्षणाला तुम्हाला झोप लागेल, कारण तुम्ही शरीराने प्रचंड दमलेले असता। आता दमलेलेपणा सुद्धा असा असायला पाहिजे की जो प्लेजरेबल असायला पाहिजे। व्यायामानंतर आपलं जे शरीर दुखतं ना त्याला हे जिम इन्स्ट्रक्टर मीठा दर्द म्हणतात। मीठा दर्द म्हणजे दर्द पण मीठा असू शकतो, असू शकतो ना, कारण आपण व्यायामाने तो मिळवलेला आहे। काहीतरी आज शरीराला असं धावडवलंय की त्याच्यामुळे आपलं शरीर दुखतंय, म्हणून तो मीठा दर्द असतो। तो आपल्याला खूप हवा हवासा वाटायला पाहिजे। असा मीठा दर्द जर आपण रोज आपल्या शरीराला दिला तर आपल्याला नक्कीच शांत झोप लागेल। शांत झोप म्हणजे इन शॉर्ट मी म्हणेन की तुम्हाला स्वप्न पडली नाही किंवा एक रात्रभर उठायला लागलं नाही बाथरूमला जायला तर शांत झोप, तसं नसतं। अनेक वेळा सबकॉन्शियसली पण आपल्याला स्वप्न पडत असतात आणि त्यावेळी पण आपली झोप न जाणता चाळवलेली असते। शांत झोपेचा ना एक अनुभवच घ्यायला लागतो। तो अनुभव घेणं हे आपल्या हातात आहे। आपल्यासमोर उदाहरण कोणाचं आहे माहितीये का? बुडाकेश,
आपण अर्जुनाला गुडाकेश म्हणून ओळखतो. गुडाकेश म्हणजे माहितीये का काय, की त्याची झोप त्याच्या हातात होती, त्याला वाटलं आता झोपावं, त्याला झोप यायची. काय सुख ना, मला आत्ता वाटलं मला झोपावं आणि मला झोप येते अक्षरशः. म्हणजे अनेक वेळा आपण विचार करतो मला झोप यावी आणि मी झोपते आडवी, पण झोप लागत नाही. पण गुडाकेश म्हणजे आपल्याला त्यावेळी झोप लागणं, म्हणजे आपली झोप आपली हक्काची असणं. ज्याची झोप चांगली त्याला आयुष्यामध्ये खूप यश पण मिळतं आणि त्याच्या मनाचे सगळ्या गोष्टी अशा सॉर्टेड असतात, प्रॉपरली डिवाइडेड. इंग्रजीमध्ये म्हणच आहे ना, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. तर हेल्थ पहिलं माझंच फॉर्टे, म्हणून हेल्थ का, तर सकाळी आपण लवकर उठलो तर आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये म्हणजे रक्ताभिसरणामध्ये आपलं शरीर आयन आणि कॅल्शियम सोडत असतं आणि हे आयन आणि कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जाण्यासाठी आपण जाग असणं आवश्यक असतं. बघा, तुम्ही झोपलेले असाल तर आयन अँड कॅल्शियमचं सर्क्युलेशन होणार नाही, म्हणून आपण उशिरा उठतो तेव्हा आपलं अंग खूप दुखतं, आपल्याला नकोसं होतं. पण तुम्ही ब्राह्म मुहूर्ताला उठलात तर आयन आणि कॅल्शियमचं सर्क्युलेशन छान होतं. आता हा ब्राह्म मुहूर्त कधीचा, सूर्योदयाचा जो काळ असतो त्याच्या अगोदर 45 मिनिटं म्हणजे ब्राह्म मुहूर्त. तर सूर्योदयाचा काळ पेपरामध्ये बघा किंवा कॅलेंडरमध्ये बघा आणि त्याच्या अगोदर 45 मिनिटं उठायला लागा. सांगणं सोपं आहे, रात्री पण लवकर झोपायला पाहिजे. मग रात्री का लवकर झोपायचं, तर रात्री 10:30 पासून 12-12:30 वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये ब्लड स्ट्रीम मध्ये अँड्रोजन्स सोडली जातात. अँड्रोजन्स म्हणजे काय, हॉर्मोन्स. ती हॉर्मोन्स ज्याच्यामुळे आपलं स्त्रीत्व आणि पुरुषत्व कायम ठेवलं जात. त्या अँड्रोजन्सच्या सर्क्युलेशन साठी आपण झोपलेलं असलेलं पाहिजे. जागे असाल तर अँड्रोजन सर्क्युलेशन होणार नाही, म्हणून आज आपण बघतोच आहे जवळजवळ 70% मुलींमध्ये आणि मुलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, कारण अँड्रोजन सर्क्युलेशन वेळच्या वेळी होत नाही. ते न झाल्यामुळे पुढचे हॉर्मोन सुद्धा बिचारे तसेच राहतात. सिरोटोनिन आहे, डोपामिन आहे, थायरॉक्सिन आहे, अँटीरियर पिट्युटरीन आहे, सगळे हॉर्मोन असेच राहतात, त्यांना सुद्धा पोषण मिळत नाही. म्हणून खूप महत्वाचं आहे की आपण वेळच्या वेळी रात्री झोपणं. आता समजा तुम्हाला 10:30 झोपायचे, ह्याची तयारी काळोख झाल्यापासून तुम्ही घरामध्ये करायला पाहिजे. आणि नेहमी मी सुप्रजाच्या सगळ्या माझ्या व्हिडिओज मध्ये सांगते, जे आई करते ते मुलं करते, म्हणून आयानो पदर कसा चांगले आणि तयार व्हा. की आपण 7:30 वाजले की आपल्या घरामधले टीव्ही, लॅपटॉप्स, पॅड्स, फोन्स, एव्हरीथिंग इज स्विच्ड ऑफ. ह्याच्या जवळ कोणी जाता कमा नये, टेबल करा त्याच्यावर ह्या सगळ्या वस्तू ठेवून टाकायच्या. मग करायचं काय, जेव्हा आपण मुलांना सांगतो अमुक गोष्ट करू नको तेव्हा त्यांना काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे, नाहीतर ती कंटाळतील. आणि घरातली सगळी माणसं ह्या तुमच्या निर्णयावरती बंड पुकारतील, म्हणून अगोदर तयारी करा. काय तयारी करा, तर एक गोष्ट म्हणजे 7:30 म्हणजे बाईचा अगदी स्वयंपाक करायचा वेळ असतो, मग त्यावेळी आपल्या मुलांना सहभागी करून घ्या. घरामध्ये जर सासू सासरे असतील तर त्यांना पण सहभागी करून घ्या, म्हणजे तुम्ही स्वयंपाक करत असाल तर त्यांना म्हणावं तुम्ही मुलांशी खेळावं, किंवा त्यांना आपल्या खोलीमध्ये स्वयंपाकाच्या खोलीमध्ये सहभागी करून घ्या, म्हणजे तुम्ही जेव्हा स्वयंपाक करत असाल तेव्हा त्यांच्याशी गप्पा माराल, शाळेत काय झालं, कॉलेजमध्ये काय झालं, किंवा तुमच्या दिवसामध्ये झालेले काहीतरी गमती चमती तुम्ही त्यांना सांगाल. मुलांना जोक्स सांगा, गोष्टी सांगा. सुप्रजामधनं आम्ही तुम्हाला गोष्टी पाठवतच असतो, होळी करता करता आपण गोष्ट तर अवश्य सांगू शकतो. तर अशा गोष्टी रामायणातल्या, महाभारतातल्या, आपण लहानपणी ऐकलेल्या अशा गोष्टी आपण सांगू शकतो. 8 वाजता मस्त बदनी कवळं घेता म्हणून सगळ्यांनी जेवायला बसा, आणि जेवल्यानंतर जर का तुमचं एखादं अंगण असेल, खाली ग्राउंड असेल, वरती टेरेस असेल, तर तुम्ही तिथे हळूहळू 20 मिनिटं चालायला जा. अगदी हळू चाला आणि 20 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला ढेकर येईल, म्हणजे तुमचं पचन आता सुरू झालेलं आहे.
मग खाली येऊन तुम्ही एखादा खेळ खेळा. आता बोर्ड गेम्स आम्ही तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवूच, किंवा आमच्या यूट्यूब चॅनलच्या खाली आम्ही एक लिस्ट पाठवू, ते बोर्ड गेम्स तुम्ही अवश्य बघू शकता, आणू शकता. कुठले गेम्स? आपण लहानपणी व्यापार खेळायचो बघा. हां, मग तो व्यापार अजूनही मिळतो, मराठीतनं मिळतो, इंग्रजीतनं मिळतो, मोनोपोली म्हणून पण मिळतो. तुम्हाला हवा तो व्यापार तुम्ही आणू शकता. त्याच्याबरोबर पिक्शनरी म्हणून एक खूप छान खेळ मिळतो, तो आणू शकता. स्कॉटलंड यार्ड म्हणून एक अतिशय मस्त खेळ मिळतो. सिक्वेन्स म्हणून एक पत्त्यांचा खेळ मिळतो, अप्रतिम खेळ असतो तो. पिकनिक म्हणून एक खेळ येतो, द गेम ऑफ लाईफ म्हणून येतो. असे सगळे खेळ तुम्ही घरी आणून एकत्र खेळू शकता. अहो का, सापशिडी आणि लुडो मध्ये पण किती आनंद मिळतो आपल्याला, तो पण तुम्ही खेळू शकता. मुलांचं शब्द भंडार वाढवायचं असेल तर स्क्रॅबल म्हणून अतिशय छान खेळ मिळतो, तो पण तुम्ही खेळू शकता. असे विविध खेळ आहेत. समजा आज खेळ खेळला, उद्या काहीतरी दुसरं. आपण लहानपणी सागरगोटे पण खेळायचो, तर फिजिकल स्किल्स पण मुलांचे वाढायला पाहिजे. आपण मेंटल स्किल्स वाढायचा विचार केला, पण फिजिकल स्किल्स सुद्धा वाढायला पाहिजेत. म्हणून कधी सागरगोटेच खेळलो, कधी दुसरं काहीतरी खेळलो, कधी काही नाही, तर आजोबा त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगायला लागले. माझे आजोबा वकील होते आणि लहानपणी मला त्यांच्या गोष्टी ऐकायला अतिशय आवडायच्या. म्हणून जेवण झालं आणि आमचं रामरक्षा आणि मारुती स्तोत्र वगैरे सगळं म्हणून झालं की मी त्यांना म्हणायचे, तात्या मला एखादी तुमची पक्षकारांची केस सांगा ना, अमुक सांगा ना. आणि ते इतके रंगून अगदी मस्त, कसा तो पक्षकार आला, त्यांनी काय केलं होतं, तेव्हापासून इतकी सुंदर ती रंगवून सांगायचे की त्याचा मला पुढे जाऊन, जेव्हा आम्हाला ज्युरिस प्रुडन्स अँड टॉक्सिकॉलॉजी होता, म्हणजे हा विषय तो अतिशय म्हणजे मेडिको लीगल विषय असतो, त्याच्यामध्ये ते आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी इतक्या उपयुक्त पडायच्या आणि इतक्या मला त्याचा उपयोग व्हायचा. त्यामुळे झोपेच्या पूर्वी या अशा गोष्टी ऐकणं आणि सगळ्यांना वाचनाची आवड करणं. तुमच्या बेडच्या जवळ नाईट लॅम्प लावा, सगळ्यांनी झोपायच्या अगोदर छान छान पुस्तकं वाचा. सगळ्या गावांमध्ये आणि मुंबईच्या तर सगळ्या छोट्या छोट्या सबर्ब्स मध्ये अतिशय सुंदर सार्वजनिक लायब्ररी असतात, ज्यांची फी इतकी मामूली असते की आपण पिक्चरला सुद्धा जास्त पैसे खर्च करतो, इतकी त्यांची फी मामूली असते. असं एखादं वाचनालय लावा आणि त्या वाचनालयामध्ये पुस्तकं आणून मुलांना ती वाचायला सांगा. मुख्य गोष्ट म्हणजे काय, हे जे आपण सांगतोय की तुम्ही लवकर झोपा, हे सगळ्यांना पटायला पाहिजे. आणि ते पटण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती आज मी हे सगळं सांगितलेलं पण आहे. ते मुलांना ऐकवा, ते त्यांच्या जर मनात शिरलं, त्यांना ते पटलं, तर ते 100% करतील. का नाही करणार? कारण कोणाला नाही व्हायचंय हेल्दी, कोणाला नाही व्हायचंय वेल्दी, आणि कोणाला नाही व्हायचंय वाईज. सगळ्यांनाच तर व्हायचंय. तर वेल्दी कसं, की आपण जर लवकर झोपलो तर लवकर उठून आपण आपलं काम आणि जे काही आपला व्यवसाय असतो तो लवकर चालू करू, अगदी मनाने तल्लख राहून तो का ते काम करू. म्हणून आपल्याकडे लक्ष्मी अट्रॅक्ट होते, म्हणून आपण वेल्दी पण होतो. आणि वाईज का? तर आपलं मन हे छान झोपत. म्हणजे तुम्हाला जर 7 ते 8 तास शांत झोप लागली तर होतं काय, की त्या 7 ते 8 तासात ऍक्च्युली तुमचं मन 1 किंवा 2 तास झोपत, पण त्याला त्या मनाची जी 1 ते 2 तासाची झोप असते ती त्याला 24 तास झोप मिळाल्यासारखं असतं. त्यामुळे त्याला खूप एक प्रसन्नता येते. तुम्ही जे काही शिकता ते सगळं आतमध्ये जातं, कारण ते डिटॉक्स झालेलं असतं. त्याला आराम मिळालेला असतो. आपण शवासन केल्यानंतर आपल्याला जो आराम मिळतो तो त्या मनाला आराम मिळतो. आणि ते आराम मिळाल्यामुळे मन आपलं काम खूप छान पद्धतीने करू शकतं. म्हणून शांत 7 ते 8 तासांची झोप शांत लागणं हे अतिशय आवश्यक आहे. आता झोपायच्या पूर्वी अजून एक तुम्ही काम करू शकता. हाताच्या स्वतःच्या तळव्यांनी पायाच्या तळव्यांना खोबरेल तेल चोळायचं किंवा एरंडेल तेल चोळायचं. असं तुम्ही छानपैकी चोळून 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 तेल लावलं पायाच्या तळव्यांना आणि शांत झोपून बघा किती मस्त झोप लागते. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही याच्यातले सगळे टिप्स करा, आम्हाला कळवा. अजून पण तुम्ही काही वेगळे टिप्स केले असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा. आम्हाला आमचं नॉलेज नेहमी अपग्रेड करायला खूप आवडतं. आणि बोर्ड गेम्स खेळून तुम्ही आनंद मिळवा. अशी जर झोप शांत लागली ना तर खरंच तुमचा जीवनामध्ये इतका फायदा होईल
की तुम्ही आम्हाला वारंवार थँक्यू म्हणाल की तुम्ही हा व्हिडिओ आमच्यासाठी बनवलात, त्याच्यामुळे कशी झोप शांत मिळवायची हे आम्हाला कळलं. काय असतं, फोन आपला लॅपटॉप हे उपयुक्त असतं, पण आपण त्याच्या आहारी जाऊ नये. आपल्याला हवं तेव्हा त्याला आपण आपल्या काबूमध्ये ठेवावं, आपल्याला नको तेव्हा तो बंद ठेवावा. कारण काय असतं, त्याच्याचा जो लाईट असतो ना तो डोळ्याच्या खूप जवळ असतो, कारण आपण तो खूप जवळ घेऊन बघत असतो. त्यामुळे त्या लाईटनी आपलं मन अजून जागृत होतं. जसं आपण साखर बघा खाल्ली की आपल्याला तरतरी येते, तसं त्या लाईटनी आपल्या डोळ्यांना पण एक प्रकारची तरतरी येते, आणि मग ते दमत नाही, त्यांना झोपायचंच नसतं असं होतं. पण 9:30-10 पर्यंत जर तुमचे डोळे असे असे व्हायला लागले आणि तुम्हाला झोप यायला लागली, तर खरंच गुडाकेश आपण होऊ नये का? सगळी जण होऊ शकतो अहो. अर्जुन तर काय आपल्यासारखाच माणूस होता. तर आपण पण आपलं एम ठेवूया की आपण सगळ्यांनी गुडाकेश होऊया. तिची झोप आहे ती आपल्या हातात, आपल्या मनाला विश्रांती विश्राम देऊया, आणि त्याच्याने हेल्दी वेल्दी आणि वाईज होऊया. हा आपला एक वर्षभराचा आपण नेम करूया का सगळ्यांनी मिळून, सुप्रजा टीम आणि तुम्ही सगळे आमचे पालक, आणि आपण एक असं ठरवूया की आपण छानपैकी झोपून स्वतःला तल्लख करूया. तर तुमच्या कमेंट्स अवश्य आमच्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहा, कॉमेंट्स खाली आमच्या युट्यूब चॅनलच्या खाली कॉमेंट्स करा, आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण असे उपयुक्त अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ते मिस आउट होतील तुमचे, म्हणून मिस आउट होऊ नका आणि नवीन नवीन प्रयोग करून सुप्रजा घडवूया आनंदे. नमस्कार. वा छान मस्त सांगितलं नियतीताई. शांत झोप मिळणं आज सगळ्यांनी ऐकल्यावर नक्की त्यांना लागेल शांत झोप अशी मला आशा आहे. आता जर का आपण झोपेसाठी शांत झोप लागण्यासाठी जर डोकं शांत ठेवलं तर आपल्याला शांत झोप लागते. बऱ्याच वेळा असं होतं की आपण इतके दमलेले असतो असं वाटतं की आत्ता मला एवढी झोप आली आहे पण मला झोप लागत नाही. अशा वेळेला काय होतं तर आपल्या डोक्यात अनेक विचारांचं काहूर माजलेलं असतं. आपण जे दमलेलं असतो, दिवसभर कामं करून जे दमलेलं असतो, त्याचं सगळं आपल्याला आपल्या डोळ्यापुढे येत राहतं. आणि आपण आज हे केलं ते केलं, त्यातनं हे चांगलं मिळालं हे नाही मिळालं याचे विचार करता करता आपल्याला झोप शांत लागत नाही. आपण जर शांत झोप घेतली तर सकाळी आपण फ्रेश होतो, पण 10-10 तास सुद्धा झोप घेऊन आपण उठलो तरी आपल्याला काही काही वेळेला शांत झोप मिळाल्याचा आनंद मिळत नाही आणि आपण फ्रेश होत नाही. तर अशा वेळेला काय होतं की झोप नाही शांत मिळ झोप मिळाली पण ती शांत नाही मिळाली. कारण झोपलात तरी डोक्यात तुमचे ते काहूर होतच ना, त्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून फायदा काहीच मिळाला नाही. म्हणून बरेच वेळा आपल्याला आता आजी बिजी आई वगैरे सुद्धा सांगायची, बघा आठवतं आपल्याला हे, की कुठला तरी असा सस्पेन्स असणारा भीतीदायक असा सिनेमा किंवा अशा कुठल्या कादंबऱ्या कथा झोपाच्या आधी तुम्ही वाचू नका. झोपाच्या आधी शांतपणे छान विचार करा आणि शांतपणे झोपा. तुम्हाला जी झोप लागेल ती फार चांगली लागेल आणि तुम्ही सकाळी फ्रेश होऊन उठा. बरेच वेळा आपला मेंदू दमला ना की सुद्धा आपल्याला झोप लागते. तुम्ही आता खेळांची काही उदाहरणं दिली बघा, त्या खेळांच्या उदाहरणामुळे सुद्धा बरेच वेळा मुलं दमतात, एकाग्र होतात, त्याच्यात जीव ओततात आणि त्यामुळे दमून ती झोपून जातात. आपल्या लहानपणी बरेच ग्राउंडचे खेळ होते, अंगणी खेळ आपण खूप खेळायचो. आता ते नाही तर ग्राउंड मुलांना उपलब्ध आहेत, घराजवळ कुठेतरी असं कंपल्सरी कॉर्पोरेशन तर्फे दिलेलं असतं ग्राउंड की तिथं मुलांनी जाऊन खेळावं. आता लगोऱ्या म्हणा किंवा डबा आईस पेस म्हणा, खो खो लंगडी असे फार कमी मुलांना माहिती आहेत हे खेळ खरं. पण हे खेळ खेळल्यावर आपण किती दमायचो आणि आपण किती झोपायचो पटकन. तर हे असं सगळं या मुलांना आजकाल करायला दिलं गेलं पाहिजे. वाचन चांगलं करायला दिलं गेलं पाहिजे. ती दिशा दाखवणार कोण? तर आपण पालक. की तुम्ही हे वाचा, हे वाचल्याने तुम्हाला त्याच्यातनं ज्ञानही मिळेल, तुमचं डोकंही शांत राहील आणि तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल आणि चांगलं सगळं तुम्हाला मिळेल. तर हे सगळं तुम्ही करण्यासाठी तुम्ही चांगलं वाचन करा, चांगलं आपण म्हणतो ना तिने संधीला श्लोक म्हणा, देवापुढे नमस्कार करा, उदबत्ती लावा, घरात सगळीकडे उदबत्ती फिरवा. अशाने घरातलं वातावरण पण शांत राहतं आणि झोप पण शांत येते. घरात सगळं आनंदी वातावरण राहिल्यावर आपोआप ऑटोमॅटिक झोप शांत येते.
घरातली बाई पुरुष हे जर चिडचिड करत राहिले तर मुलांवर त्याचा परिणाम होतो, आणि असं का होतंय, असं का हे करतात, त्यामुळे मुलं पण शांत झोपू शकत नाही. तर अशा वेळेला घरातलं वातावरण चांगलं ठेवणं हेही झोपेसाठी एक फार महत्वाचं कारण आहे. तुमच्यातलं नवरा बायकोंच्यातलं किंवा पालकांच्यातलं कम्युनिकेशन हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या डोक्याला चालना तुम्ही कशी देताय याच्यावरही त्या मुलांची झोप अवलंबून आहे. रात्री दोन दोन तीन तीन पर्यंत मुलं खेळत बसतात, मोबाईल बघत बसतात, गेम खेळत बसतात, आणि तुम्हाला वाटतं की जाऊ दे खेळतोय ना, रमलाय ना, तर रमते. तर हे चुकीचं आहे, हे असं करू नये. आणि त्यांनी पूर्णपणे प्रायोरिटी त्यांना द्यावी आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं करावं. शांत झोप सगळ्यांना लागेल. आज सगळ्यांनी जे ऐकलंय त्याच्यावरून तर मला लागेल सगळ्यांना झोप असं अगदी खात्रीने वाटते. सगळ्यांनी आम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी एकाग्रता याच्यावर पण एक व्हिडिओ केलाय, तो पण तुम्ही ऐकालच, आत्ताही ऐकालच. तुम्हाला ह्याच्यातनं जर काही चांगलं सुचवावं असं वाटलं किंवा आम्ही हे असं केलं बरं का तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे आम्हाला सांगावं असं वाटलं, तरी जरूर सांगा. तुमच्या कुठल्याही सूचना पाळायला आणि त्याप्रमाणे पुढे आम्हालाही काही सुधारणा करावा अशी वाटली तर आम्ही जरूर करू. तर तुमचं हे सगळं हे आम्ही नक्कीच आम्ही आमच्या आचरणात आणू आणि त्याप्रमाणे आम्ही सुधारण्याचा म्हणजे तुम्हाला काही आणखीन वाढवून त्याच्यात हवं असेल, काही त्याच्यातनं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी हव्या असतील, तरी आम्ही तुम्हाला नक्की देऊ. आणि सगळ्यांनी हे जरूर ऐका, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन वगैरे या सगळ्यावर लक्ष द्या सगळ्यांनी. हे नीती त्यांनी सांगितलंय तेच मी पुन्हा सांगते. धन्यवाद.